डॉक्टरही यातून सुटलेले नाही आहेत. मुंबईत 300 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांना संसर्ग होण्याचं प्रमाण 2 लाटांपेक्षा या वेळेला अधिक आहे. जे हॉस्पिटलमधल्या 100 डॉक्टरांना कोरोना झाला आहे. कोरोनाबाधित डॉक्टरांसाठी GT हॉस्पिटलमध्ये वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. इकडे नायर हॉस्पिटलमध्ये 45 डॉक्टर बाधित आहेत. KEMमध्ये 60 तर सायन हॉस्पिटलमधल्या 80 डॉक्टरांना कोरोना झाला आहे. तर तिकडे ठाणे, मिरज, नागपूर, औरंगाबादेतही 18 डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक बाधा होताना दिसते. कोरोनाग्रस्त डॉक्टर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी म्हणून मनुष्यबळ अपुरं पडतंय. ही सगळी जी काही उपचार व्यवस्था आहे याच्यामध्ये MARD असेल, MSMTA असेल, यांनी वेळोवेळी ज्या काही मागण्या आमच्याकडे नोंदवलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आपल्याला तातडीनं मान्य करून त्याच्यावर कार्यवाही आपल्याला करता येईल त्या संदर्भामध्ये देखील आम्ही हिरवा कंदील दाखवलेला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. दुपारी 12:30 यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्याकडून पवार आढावा घेणार आहेत. ओमायक्रॉनचा फैलाव देशभरात वेगानं होत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ओमायक्रॉन बाधितांपैकी 99% रुग्ण केवळ 7 दिवसात बरे झालेत. ओमायक्रॉन बाधितांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळली आहेत. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलचा हा अहवाल आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना कोरोना झालाय. 2 दिवसांपूर्वी 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं त्यांनी उद्घाटन केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुंबईचा सुद्धा दौरा केला होता. भाजप आमदार राम सातपुते यांना कोरोना झालाय. डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते आयसोलेशनमध्ये आहेत. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं त्यांनी आवाहन केलंय. मुंबईत 300 निवासी डॉक्टरांना कोरोना झालाय. डॉक्टरांना संसर्ग होण्याचं प्रमाण गेल्या 2 लाटांपेक्षा जास्त आहे. JJ हॉस्पिटलमधल्या 100 डॉक्टरांना कोरोना झालाय. नायर हॉस्पिटल 45, KEM 60, सायन 80 डॉक्टर बाधित आहेत. ठाणे, मिरज, नागपूर आणि औरंगाबादेतही 18 डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. निवासी डॉक्टरांप्रमाणेच बेस्टमध्ये सुद्धा कोरोनाबाधितांचं प्रमाण वाढायला लागले. काल पुन्हा 6 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. आता बेस्टमध्ये 66 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. लागण झालेल्यांमध्ये बहुतांश चालकांचाच समावेश आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. 3 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येनं अकोल्यातल्या नागरिकांची चिंता वाढते, यामुळे आता अकोल्याला विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली. काल दिवसभरात तब्बल 32 नवे रुग्ण आढळले आहेत. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथले शाळकरी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळलेत. वडवळच्या बापूसाहेब पाटील विद्यालयामध्ये 8वीत शिकणारा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर संपूर्ण शाळा आणि शाळेचा परिसर सॅनिटाईज करण्यात आला. तसंच पुढचे 10 दिवस शाळा बंद ठेवण्यात आली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.